मुळ्यात पुढच्या बातमीकडे महाराष्ट्राची नवगाथा लिहायला पुन्हा येतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फलक झळकले आहेत या फलकावर उल्लेख करण्यात आलाय महाराष्ट्राची नवगाथा लिहायला पुन्हा येतोय असा उल्लेख फलकावर करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचे फलक या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळतात भाजपाचे प्रदेश कार्यालय मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत या फलकावर प्रतीक्षा संपली तेवीस नोव्हेंबर नववा महाराष्ट्राची नवगाता लिहायला तो पुन्हा येतोय अशा आशयाचे फलक झळकले आहेत महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाई जी आहे सुरू झालेली आहे प्रत्येक पक्ष जो आहे आपला प्रचार करताना जोरदार दिसून येत आहे आणि तशामध्येच मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यालय या ठिकाणी एक नवीन बॅनर जो आहे आज सकाळपासूनच झळकलेला दिसून येत आहे या बॅनरवर जे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे आणि सोबतच बाजूला लिहिलेलं आहे प्रतीक्षा संपली तेवीस नोव्हेंबर नव महाराष्ट्राची नवगाथा लिहायला तो पुन्हा येतोय तर यामुळे जे आहे पुन्हा एकदा नवीन चर्चांना जे आहे उदाहरण आलेलं या आहे की तो पुन्हा येतो आहे आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांचं या आधीचं वाक्य होतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि तशाच आशयाचं तो पुन्हा येतो आहे अशा असे जे बॅनर जे आहेत तिथे भारतीय जनता पक्ष कार्यालय या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत सोबतच वीस नोव्हेंबरला मतदान तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी लोकशाहीचा उत्सव सहभागी होणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे असे जे बॅनर जे आहेत झळकलेले दिसून येत आहेत नेमका या बॅनरमधनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जो लावलेला आहे त्यांच्या टीमनी जो लावलेला आहे याच्यातनं नेमका काय अर्थ घ्यायचा एकीकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण बनणार अशी देखील चर्चा आहे आणि त्यामध्येच तो पुन्हा येतोय अशा आशयाचे बॅनर जे आहेत प्रदेश कार्यालय भाजप या ठिकाणी लागलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई